नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये गट ब व क पदांची या ठिकाणी भरती होत आहे। कायमस्वरूपी भरती असणार आहे, नर्सपासून सहाय्यक पदापर्यंतची सर्व पदं, विविध पदं भरली जात आहेत। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हे जॉब लोकेशन कुठं असेल, शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे, अर्ज कसा करायचा, अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आपल्या चैनल वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण येणाऱ्या अपडेटसाठी। चला तर मग बघूया डिटेल मध्ये सविस्तर जाहिरात। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियली तुमच्यासमोर ही जाहिरात या ठिकाणी ओपन झालेली आहे। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पटना, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत येणारी भरती असणार आहे। ही परमनंट डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस आहे, म्हणजे परमनंट सरळ सेवेप्रमाणे ही भरती असणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, पटनामध्ये जरी तुमचं जॉब लोकेशन असलं तरी महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता आतापर्यंत किती प्रमाणामध्ये जाहिराती निघत आहात। ज्या जाहिराती निघत आहात त्या विद्यार्थी मित्रांनो परमनंट निघत नाहीत, त्याच्यामुळे नक्की याच्यासाठी तुम्ही ट्राय करा। कारण की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जॉब लोकेशन पटना जरी असलं तरी तुमचं एग्जाम सेंटर जे असणार आहे ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल एम्स ज्याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस त्यांच्यामार्फत ही भरती केली जात आहे। फॅमिली वेलफेअर अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अंतर्गत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची असल्यामुळे पगार देखील तुम्हाला चांगला असणार आहे। ऑल इंडिया मेडिकल सायन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो ही भरती असल्यामुळे याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत आपण एकदा बघून घेऊयात। महत्त्वाचं या ठिकाणी पद, पहिलं पद मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग ऑफिसर, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातले भरपूर सारे विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी इलिजिबल असतील, ज्याच्यामध्ये नर्सिंग ऑफिसरला विद्यार्थी मित्रांनो ग्रुप बीमध्ये हे पद येतं। 44,900 पासून तुमचं स्टार्टिंग आहे, ते विद्यार्थी मित्रांनो 1,42,000 पर्यंत तुमचा पेमेंट असणार आहे। 18 ते 30 वर्ष एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला कुठंही जायचं नाही। तर आता याचं क्वालिफिकेशन त्यांनी काय मागितलं आहे बघा, BSc नर्सिंग असेल तरी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो BSc पोस्ट सर्टिफिकेट, BSc नर्सिंग जरी तुमचं झालेलं असेल, इंडियन नर्सिंग काउन्सिलमधनं, इंडियन रिकग्नाइज्ड एनी युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधनं तरी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवाईफरी फॉर इंडियन नर्सिंगमधून झालेलं असेल तरी देखील अप्लाय करू शकता, और दिलेलं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं जो काउन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं ते मात्र असायला हवं। आता टोटल 200 जागा या नर्सिंग ऑफिसरसाठी भरल्या जात आहेत। 7th पे कमिशननुसार तुम्हाला सर्व भत्ते वगैरे या ठिकाणी लागू असतील। कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुमच्या बघू शकता किती जागा आहेत। ऑनलाईन अप्लाय करताना देखील तुम्हाला ते ऑप्शन दाखवणार आहे। हे एक महत्त्वाचं पद होतं। त्याच्यानंतर अजून बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद आहे, त्यानंतर स्टेनोग्राफर देखील पद आहे। स्टेनोग्राफरसाठी फक्त या ठिकाणी त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला आहे 5 इयर्सचा। बाकी पदं देखील आहेत तुमच्याकडं, ज्याच्यामध्ये ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट जे आहे जे की 12वी पासवरती भरलं जात आहे या ठिकाणी बघू शकता। त्याच्यानंतर बघा, स्टोअर कीपर कम या ठिकाणी क्लर्क जे पद आहे ते देखील एनी ग्रॅज्युएटवरती या ठिकाणी भरलं जात आहे। टोटल विद्यार्थी मित्रांनो त्याच्या 25 जागा भरल्या जात आहेत लिपिक पदाच्या। तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता। बघू शकता या ठिकाणी 25 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। त्यानंतर बघा, ज्युनियर ऑर्डन हे देखील पद आहे जे की ग्रुप सीमध्ये येतं, ज्याच्यामध्ये तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी झालेलं असेल तरी अप्लाय करू शकता। फक्त एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे पब्लिक रिलेशन किंवा स्टेट मॅन्युफॅक्चरमध्ये 1 इयरचा। त्याच्यानंतर अजून पुढं महत्त्वाची पदं आहेत, याच PDF फाईलमध्ये याची लिंक देखील तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ते वेबसाईटवरती देखील जाऊन त्यांच्या मी दाखवणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची लिंक देखील मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान पटना यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। आता या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो पदाची त्यांनी माहिती दिलेली आहे, जसं की या ठिकाणी बघू शकता रिक्रुटमेंट फॉर सिनियर रेसिडेंट आहे, त्याचबरोबर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता नर्सिंगचं देखील दिलेलं असणार आहे, लिपिकचं देखील दिलेलं आहे। तर या ठिकाणी त्यांचं ऑप्शन जे आहे लॉग इन आणि रजिस्ट्रेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करून अप्लाय करायचं आहे। प्रत्येक पदाची वेगवेगळी या ठिकाणी PDF फाईल देखील ओपन होईल, अशा पद्धतीने कॅन्डिडेट लॉगिनचं ऑप्शन ओपन होईल। त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं जर तुम्ही क्लिक केलात, या ठिकाणी जे ऑप्शन दिलेलं आहे
त्याच्यावरती, तर तिथं क्लिक केल्यानंतर त्या पद्धतीने प्रत्येक पदाची PDF फाईल देखील ओपन होईल, ज्याच्यामध्ये त्यांनी जनरल इन्स्ट्रक्शन देखील दिलेले आहेत. ऑनलाईन फक्त तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, त्याचबरोबर फीजबद्दल देखील या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. आता फीजबद्दल थोडी या ठिकाणी निगेटिव्हिटी आहे, कारण की एम्समध्ये कधीही फीज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जास्त घेतली जाते, ज्याच्यामध्ये त्यांनी बघू शकता SC ST आणि वुमेन्स EWS कॅन्डिडेटसाठी 1200 रुपये ठेवली आहे, ऑल कॅन्डिडेट्स बाकीसाठी जनरल OBC साठी 1500 रुपये ठेवली आहे, आणि PWD कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी फीज त्यांनी 0 रुपीज ठेवलेली आहे, त्यांच्यासाठी फीज या ठिकाणी नाही. एज रिलॅक्सेशनमध्ये देखील बघा या ठिकाणी सर्व SC ST साठी 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष, PWD+ OBC साठी 13 वर्ष, PWD SC ST साठी 15 वर्ष. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन देखील त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही जी जाहिरात आहे ती सुटलेली आहे. याची ऑनलाईन तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे ती प्रत्येक कुठल्याही इंडियाची जी मोस्ट विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सेंटर आहे, जसं महाराष्ट्रामधलं देखील मोस्ट जे चांगलं सेंटर असणार आहे, जसं की पुणे, मुंबई, अहमदनगर असेल, अशा सेंटर्सवरची तुमची परीक्षा घेतली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो विचार करून या ठिकाणी ॲप्लिकेशन करा, जरूर अर्ज करा, कारण की डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे म्हणजे परमनंट जॉब तुम्हाला भेटणार आहे, परंतु फीजबद्दल थोडा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचार करायला हवा, फीज थोडी याची जास्त असल्यामुळं. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन झालेलं असेल, नर्सिंगमधील झालेलं असेल, क्लर्कसाठी एनी ग्रॅज्युएट झालेलं असेल, अजून बाकी जी स्टोअरकीपर, जसं की स्टोअरकीपर आहे, असे जर क्वालिफिकेशन झालेले असतील, किंवा ही PDF फाईलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून डाउनलोड करून नक्की व्यवस्थित वाचून अर्ज करा. धन्यवाद.